आता अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची परिस्थिती काय या ठिकाणी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मदत केली अध्यक्ष महोदय दहा हजार कोटीची घोषणा केली दोनच हजार कोटी रुपये रिलीज केले होते काल काहीतरी दोन हजार कोटी रिलीज केल्याचं मला सांगितलं म्हणजे एक एक वर्ष निघून गेला तरी शेतकऱ्यांना कुठली मदत या ठिकाणी मिळाली नाही अतिवृष्टी गारपीट बोंडळी आज आपण बघा मी नाही सांगत आपण स्वतः आकडे बघा स्वतः अमरावती विभागीय आयुक्तांनी दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक वर्षात बोंड आणि बोंडसडमुळे झालेलं नुकसान या संदर्भात एक डिसेंबरला तुम्हाला अहवाल पाठवलाय किती नुकसान आहे अमरावतीमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव टक्के अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव टक्के अकोल्यामध्ये शंभर टक्के यवतमाळमध्ये बासष्ट टक्के बुलढाण्यामध्ये एक्कावन्न टक्के आणि वाशिम मध्ये एक्केचाळीस टक्के म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर तर बोंडळीच्या संदर्भात मागच्या काळात आपण उपाययोजना केल्या त्या टाकल्या आपण आणि त्या उपाययोजना बंद केल्याबरोबर बोंडळी या ठिकाणी आली आणि आज इतकं मोठं नुकसान झालं आज आपण बघा वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजार हेक्टरचं नुकसान आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे चंद्रपूर आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला विचारलं हे बोंडळीचं बोंडसडीचं नुकसान झालंय तर याचे पंचनामे करायचे का सरकारने उत्तरच दिलं नाही त्यामुळे या दोन जिल्ह्याचे पंचनामेच झाले नाही पंचनामेच नाही शेतकरी तुम्ही सांगता आम्ही एवढी कापूस खरेदी केली तेवढी काप अरे बाबा हे तुमचे तुमच्या सरकारचे आकडे आहेत ना शंभर टक्के नुकसान हे तुमच्या सरकारचे आकडे आहेत या ठिकाणी अध्यक्ष मोदय इतक्या मोठ्या प्रमाणात आज अतिवृष्टीचा आपण बघा बीडमध्ये एक लाख चौदा हजार हेक्टर लातूरमध्ये एक लाख ब्याण्णव हजार हेक्टर उस्मानाबादमध्ये एक लाख बावन हजार हेक्टर सोलापूरमध्ये एक लाख छप्पन हजार हेक्टर जालन्यामध्ये चार लाख सत्तावन्न हजार हेक्टर आणि औरंगाबादमध्ये तीन लाख बारा हजार हेक्टर केवळ सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यातलं नुकसान आहे तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंधरा हेक्टर कसं जगायचं शेतकऱ्यांनी मागच्या नुकसानीचे पैसे नाहीत या नुकसानीचं तर पंचनामेच नाही आहेत कसं जगायचं शेतकऱ्यांनी कशाच्या शेतकऱ्यांच्या गोष्टी करता अध्यक्ष मोरे एकीकडे वीज तोडणी चाललेली आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची आपण सांगितलं तेरा लाख शेतकऱ्यांची खरेदी केली आता माझा सवाल आहे मी जर स्टॅटिस्टिकली तुम्हाला विचारलं तर राज्यामध्ये आपल्या खात्यावर एक कोटी तीस लाख शेतकरी आहेत आणि आपली खरेदी किती आहे तेरा लाखाची खरेदी आहे तेरा लाख शेतकऱ्यांकडून आपण खरेदी केली आहे अध्यक्ष मोदय खरेदी झालेली नाही आजही शेतकऱ्यांकडे माल पडलेला आहे माल सडलेला आहे काही त्या शेतकऱ्यांना आज आपण मका बघा अध्यक्ष मोदय आपण त्या ठिकाणी धान बघा इतक्या मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे सगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आज धानाच्या संदर्भात तर अध्यक्ष मोदय भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तक्रार झाली तक्रार झाल्यानंतर माझ्याकडे कॉपी आहे त्याची मी दाखवतो आपल्याला एकशे दहा मिल मधनं सॅम्पल घेतले एकशे दहा सॅम्पल घेतले या एकशे दहा सॅम्पल पैकी शंभर सॅम्पल खाण्यास योग्य नाही असे आले शंभर सॅम्पल म्हणजे काय केलं या ठिकाणी अध्यक्ष मोदे हा माल बाजूच्या छत्तीसगड मधनं एफ च्या गोडाऊन मधनं हा सगळा खराब झालेला माल हाला आपला जो माल होता तो माल ओपन मार्केटमध्ये विकून टाकला हा एफ चा माल आणला मी ना म्हणत नाही या ठिकाणी केंद्र सरकारने जी काही कमिटी पाठवली होती त्या कमिटीच्या अहवालात आलेला आहे हा विकून टाकला आणि अध्यक्ष म्हणून त्याच्यावर कारवाई करा असं ज्यावेळी केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं त्यावेळी कारवाई करायच्या ऐवजी आपण त्यांना काय सांगितलं आपण त्यांना सांगितलं की हे बघा माझ्याकडे त्याचे पत्रच आहे आपण त्यांना सांगितलं ठीक आहे तुमची थोडी चूक झाली तुम्ही आता माल बदलून द्या हा माल बदलू बदलून द्या म्हणजे काय आमचा माल कुठे गेला जो इथन प्रोक्युअर झालेला माल कुठे गेला आणि म्हणून अध्यक्ष मध्ये आम्हाला खूप आनंद झाला होता की आम्ही पाचशे रुपये बोनस द्यायचो तुमच्या सरकारने सातशे रुपये घोषित केला मला फार आनंद झाला कोणाला मिळालो आज त्या ठिकाणी भरडाई बंद आहे धान खरेदी बंद आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये धान सडून गेला सडून गेला पाऊस आला तो सडून गेला आणि अध्यक्ष मोदय इतका मोठा हा धान घोटाळा सगळ्या भागामध्ये झालेला आहे कोण चौकशी आणि चौकशीचा रिपोर्ट तुमच्याकडे आलाय आता केंद्र सरकारने पुन्हा तुम्हाला पत्र पाठवलाय काय कारवाई केली पण कशी कारवाई करणार याचे धागे दोरे खूप दूरपर्यंत जुळलेले आहेत अध्यक्ष मोदय आणि म्हणून या ठिकाणी ही कुठली कारवाई जी आहे ही कारवाई या ठिकाणी होणार नाही हे सगळे कागदपत्र मी मुख्यमंत्री मध्ये आपल्याकडे पाठवणार आहे केंद्र सरकारचा पत्र व्यवहारही आपल्याकडे मी पाठवणार आहे आणि या माध्यमातन जे काही चाललं आहे अध्यक्ष महोदय खर तर काय शेतकऱ्यांची अवस्था आपण करून टाकली आणि मग विकेल ते पिकेल याच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय तेरा हजार चारशे पंचेचाळीस मूल्य साखळीचे वार्षिक नियोजन पुस्तिकेमध्ये आपण म्हटलंय काय अवस्था आहे आपण घोषणा खूप छान करता पण वस्तुस्थिती काय आहे अद्याप याला स्टाफ देखील दिलेला नाही तेराशे पंचेचाळीस पैकी सोळा फेब्रुवारी पर्यंत एकोणीस प्रस्ताव केवळ आले आणि एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त आहे म्हणजे पाच टक्के देखील याची अंमलबजावणी नाही आहे ही केवळ नुसती घोषणा आहे घोषणेच्या पलीकडे विकेल ते पिकेल का पिकेल ते विकेल काय असेल ते असेल पण होत काहीच नाही अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी अध्यक्ष मोदी आपल्याला पाहायला मिळते